कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर परिसरात असलेल्या प्रकाश हार्डवेअर दुकानावर शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला या दुकानात चार लाख पस्तीस हजार रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य सापडलं हे मद्य जप्त करून दुकान मालक भरत मेहता यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे शनिवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश माने गस्त घालताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून प्रकाश हार्डवेअर या दुकानात गोवा बनावटीचं मद्य विक्रीसाठी लपवून ठेवल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपनिरीक्षक भगवान गिरी गोसावी हवालदार संजय कोळी किशोर पवार तरन्नुम चौगुले यांनी प्रकाश हार्डवेअरमध्ये छापा टाकला त्यातून चार लाख पस्तीस हजार चारशे बारा रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलं या प्रकरणी दुकानाचा मालक भारत मेहता याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय